नमस्कार। आपण मागे 7 ची कसोटी बघितली होती, विभाजितेची कसोटी। अगदी त्याप्रमाणे 13 ची पण कसोटी आहे। 13 पण मूळ संख्या आहे। जसं मागच्या म्हणजे केस मध्ये, जसं 7 मध्ये आपण एकक स्थानाची दुप्पट वजा करत होतो, तर या ठिकाणी एकक स्थानाची 4 पट ऍड करायची। मी मगाशीच मागच्या केस मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की दोघांची बेसिक प्रॉपर्टी किती संख्या 3 अंकी असली पाहिजे। 2 अंकी असेल तरी चालेल, पण 4 अंकी 5 अंकी संख्या असेल तर आधी तिचं कन्वर्शन करा 3 अंकामध्ये, नंतर मग तुम्हाला ते सहज 3 अंकावरती अप्लाय करता येईल। या केस मध्ये 13 मध्ये काय करायचं, आपण एक एक्झाम्पल घेऊ। जसं 7 117 डिवाइडेड बाय 13 असेल, तर इथे 11 + 7 × 4 म्हणजे 11 + 28 39, 39 हे 13 च्या पटीत आहेत, म्हणजे 117 ला 13 चा भाग जातो, हे स्पष्ट आहे। त्याचप्रमाणे जर समजा 2 अंकी संख्या असेल, जसं 91 तुम्ही कन्सिडर करा, 91 भागिले 13 असेल, तर तुम्ही 0 9 अधिक 1 ची 4 पट म्हणजे 9 अधिक 4 = 13, म्हणजे 91 ला 13 चा भाग जातोय आपल्याला माहितीच आहे। जसं 13 7 91 होतं, म्हणजे 7 चाही टेस्ट तुम्ही 91 लक्ष अप्लाय करू शकता। आणि दोघांमध्ये म्हणजे जर तुम्हाला विसरायला झालं भविष्यात, तर तुम्ही 91 हा नेहमी लक्षात ठेवा। जसं 91 मध्ये 9 - 2 केले तर 7 येतं, 9 + 4 केले तर 13 होतं, म्हणजे आपल्याला हे लगेच लक्षात येईल की कुठं दुप्पट वजा करायची आणि कुठं 4 पट कमी करायची, 4 पट वाढवायची। 13 मध्ये प्लस करायचंय, 7 मध्ये मायनस करायचं। ओके,